तर तुमची त्वचा एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी बनते. जेव्हा तसं घडतं तेव्हा आपण म्हणतो तुम्हाला नागदोष आहे. अशा प्रकारची कितीतरी लोक आहेत. आता मी बोलतोय ही ऊर्जा एका ठराविक प्रकारे बदलण्याबद्दल, तर तुम्हाला एक ठराविक प्रकारे ठेवलं पाहिजे, अन्यथा ते पुन्हा तुमच्या आत जिवंत होईल. हा एक विचित्र देश आहे. पण असे लोक आहेत जे सर्पदोषांमुळे गंभीरपणे प्रभावित झालेले आहेत. हे जाणून जेव्हा तुम्ही सर्पदोष म्हणता सहसा त्याचा परिणाम त्वचेवर होतो. आज आधुनिक वैद्यकीय शास्त्र याला फालतू म्हणून सोडून देतं आणि अंधश्रद्धा मानत. पण आम्ही तुम्हाला काही त्वचेच्या रोगांची उदाहरणं दाखवू शकतो. तुम्हाला हवं ते करा, पण तुम्ही त्याचं निदान करू शकत नाही. नक्कीच तुम्ही ते तुमच्या औषधानं बरं करू शकत नाही, कुठल्याही प्रकारचं औषध तुम्ही दिलं तरी. आणि हे फार दुर्मिळ नाही आहे, हे बऱ्याच प्रमाणात चालू आहे अनेक प्रकारे. तर काही इतर पैलू आहेत निसर्गात ज्याचा परिणाम एखाद्याच्या आरोग्यावर आणि कल्याणावर होतो. आपल्या शरीरात निसर्गाचे 5 तत्व सूक्ष्म पातळीवर पंचप्राणांच्या रूपात प्रकट होतात, किंवा ती 5 रूपं आहेत आपल्या शरीर यंत्रणेतील मूलभूत ऊर्जेची. त्याचा एक पैलू अगदी थेट आणि जवळच आहे, ज्याला आपण साप म्हणतो त्याच्याशी. हे समजण्यासाठी आपल्याला याकडे असं बघावं लागेल. हे फक्त तुमच्या डोक्यात आहे की तुम्हाला वाटतं की तुम्ही इतर जीवनापासून वेगळे आहात. या पृथ्वीच्या दृष्टीनं मात्र तुम्ही किडे, जंतू, साप, हत्ती, म्हैस आणि झाड आणि सगळं सारखंच आहे. ती फक्त स्वतःलाच वेगवेगळ्या रूपात बाहेर फेकत आहे आणि पुन्हा आत शोषून घेतीये. तुमच्या स्वतःबद्दलच्या काही कल्पना आहेत, त्याचप्रमाणे मुंगीच्या सुद्धा कल्पना आहेत स्वतःबद्दल. पण पृथ्वीच्या दृष्टीनं ती अवतरते विविध प्रकारच्या जीवांच्या रूपानं आणि वेळ आल्यावर त्यांना पुन्हा स्वतःमध्ये शोषून घेते. तुमच्या सगळ्या कल्पना, कुठल्याही प्रकारच्या कल्पना असो तुमच्या स्वतःबद्दल, जेव्हा धरणी माता तुम्हाला परत शोषून घ्यायचं ठरवते, तुमच्या कल्पना कुठे जातात? तुम्ही एखादं पुस्तक लिहिलेलं असतं, इतर लोक ते वाचून गोंधळतात, पण ते सगळे सगळ्या प्रकारचे लोक आज शोषले गेलेले आहेत, नाही का? हरेक प्रकारचे लोक या पृथ्वीच्या दृष्टीनं तुम्ही एक गांडूळ, एक कीडा, एक साप, एक पक्षी, झाड, सगळं सारखंच आहे. ही कल्पना की हा मी आहे ही तुमची कल्पना आहे. तुम्ही कुणी असलात तरी ती तुम्हाला शोषून घेईल आणि स्वतःचाच भाग बनवेल. कुणीही कुठेही गेलेले नाही आहेत इथल्याशिवाय, नाही का? तर ऊर्जा सगळीकडे सारखीच आहे, साहित्य तेच आहे. तुम्ही आणि साप, तुम्ही आणि किडे हे सारख्याच प्रकारे बनलेले आहेत. म्हणून कोणीही दावा करू शकत नाही की तुम्ही काहीतरी वेगळे आहात. हे वेगळं जीवन नाहीये. अगदी विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा तुम्ही बघू शकता, आपण सगळे कार्बन पासून बनलेलो आहोत. तुम्ही सिलिकॉन पासून बनलेले आहात का? नाही, कार्बन. तर हे सगळं तेच साहित्य आहे, सारख्याच प्रकारे बनलेलं आहे. झाडाच्या पानाच्या एका पेशीपासून ते तुमच्यापर्यंत खूप काही फरक नाहीये. ही फक्त उत्क्रांती आहे, थोडी वेगळी श्रेणी आहे एवढंच, पण तेच साहित्य.
तर काही कारणांमुळे असं होतं की दॅट युअर व्यान व्यान वायू ऑर द व्यान प्राण बिहेव्स इन अ सर्टन वे. तुमचा व्यान व्यान वायू किंवा व्यान प्राण एका विशिष्ट प्रकारे वागतो, म्हणून तुमची त्वचा सरपटणाऱ्या प्राण्यासारखी बनते. तर जेव्हा असं होतं तेव्हा आपण म्हणतो की तुम्हाला नागदोष आहे. तर याला ठीक करण्याचे अनेक प्रकार आहेत. बरं का, भारतात असे लोक आहेत की जर तुम्हाला साप चावला तर फक्त एक मंत्र म्हणून ते तुमची सुटका करतील त्या विषयापासून. तुम्हाला माहिती आहे का, हे दुरूनच तुम्ही त्या माणसाबद्दल ऐकले का जो बराच प्रसिद्ध झाला कर्नाटकमधल्या आनेकलचा, एक स्टेशन मास्टर. तुम्हाला त्याला फक्त एक फोन करावा लागतो आणि त्याला तुमचं नाव सांगायचं आणि कुठल्या सापानं तुम्हाला चावलं, तो जिथं कुठं असेल तिथूनच तो तुमची सुटका करेल त्या विषयापासून. ही पुरावा असलेली खरी गोष्ट आहे, काही जोक नाही आहे. आणि ही काही पहिली गोष्ट नाही आहे, असे कितीतरी लोक आहेत. तर जीवन जाणण्याचा एक मार्ग म्हणजे त्याची केमिस्ट्री जाणणं. आणखीन एक मार्ग जीवन जाणून घेण्याचा, एक आणखी सूक्ष्म मार्ग जीवन जाणण्याचा, म्हणजे ऊर्जेच्या स्तरावर. म्हणून जेव्हा आपण सर्पदोष म्हणतो तेव्हा आपण त्या ऊर्जेबद्दल बोलत असतो जी एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी असते. तुम्हाला माहिती आहे तुमच्या मेंदूमध्ये एक सरपटणाऱ्या प्राण्याचा मेंदू आहे? तुमच्याकडे जवळपास एवढ्या आकाराचा मेंदू एका सरपटणाऱ्या प्राण्याचा आहे. तुमच्या मेंदूमध्ये एक मेंदू आहे ज्याचा आकार एखाद्या मगरीच्या मेंदूसारखा आहे. हा सगळा मानवी मेंदू नाहीये, आत एक सरपटणाऱ्या प्राण्याचा मेंदू आहे. तर तो सरपटणारा प्राणी अभिव्यक्त होऊ शकतो कारण तुमच्या ऊर्जा एका ठराविक प्रकारे कार्य करू लागतात आणि हे निवारता येऊ शकतं काही विशिष्ट गोष्टी करून. तर का भैरवीच्या मंदिरात आम्ही सर्पसेवा स्थापित केली आहे आणि सर्पसेवा केली जाते ती सुद्धा वारुळाची माती वापरून. तुम्हाला माहिती आहे आम्ही वारुळाची माती वापरतो ज्याला म्हणतात पुत्तुमन्नू. तर ते वापरून लोक सर्पसेवा करतायत. तर हे निवारलं जाऊ शकतं ऊर्जेमध्ये थोडा बदल करून. तर हे कुठल्या सापाने तुम्हाला शाप दिला म्हणून नाही का? हे पहा, ही फक्त याकडे पाहायची एक प्रतिकात्मक पद्धत आहे. हा अंधविश्वास आहे की सापाने तुम्हाला शाप दिला, तो मुद्दा नाहीये. ती फक्त हे व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. आता मी आधुनिक विज्ञानाची भाषा बोलतोय एका वेगळ्या प्रकारे. आता मी बोलतोय तुमची ऊर्जा बदलण्याबद्दल आणि सरपटणाऱ्या प्राण्याचा मेंदू आणि असं सगळं. तर एक प्रकारे हा सापापासून मिळालेला शाप आहे. जेव्हा तुम्हाला तसं होतं तो एक शाप आहे, नाही का? जेव्हा तुमच्यासोबत तसं होतं ते अगदी शापासारखंच आहे, नाही का? तर ही फक्त एक प्रतिकात्मक अभिव्यक्ती आहे. असं नाही की कुठला साप कुठेतरी बसून तुम्हाला शाप देतोय, पण तुमचा एक भाग आहे जो अजूनही सरपटणाऱ्या प्राण्यासारखा आहे. तुमचा एक भाग आहे जो अजूनही माशासारखा आहे. तुमचा एक भाग आहे जो अजूनही प्राण्यासारखा आहे. आणि ते प्रकट होऊ शकतात, कुणीच नाकारू शकत नाही. अगदी आधुनिक विज्ञान सुद्धा नाकारू शकत नाही की हे सगळे प्राणी तुमच्या आत अस्तित्वात आहे, कुठल्या तरी सुप्तावस्थेत, नाही का? उत्क्रांतीची प्रक्रिया शरीरामध्ये ठळकपणे उपस्थित आहे आणि ते जिवंत होऊ शकतात अनेक कारणांमुळे. तर हा शापच आहे सापाकडून. सापाकडून शाप म्हणजे असं नाही की तिथे बाहेर एक साप बसलाय जो तुम्हाला शाप देतोय. तुमच्या आत एक साप बसलाय जो तुम्हाला शाप देतोय आणि ते हाताळलं जाऊ शकतं एका ठराविक प्रकारे. कारण ही एक अगदी सामान्य समस्या आहे, म्हणूनच आपण सर्पसेवा स्थापित केली आहे लोकांसाठी. अशी काही मंदिरं आहेत तामिळनाडूच्या सर्वात दक्षिणेचं एक गाव नागरकोइलमध्ये. आणखीन एक आहे सर्प, काय ते केरळमध्ये एक लोकप्रिय मंदिर आहे मन्नारशाला. मन्नारशाला ते खूप लोकप्रिय सर्प मंदिर आहे. तर सर्वत्र त्याने या गोष्टी स्थापित केल्या जेणेकरून लोक हे दोष निवारू शकतील
आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेत सरपटणारा प्राणी हा खूप महत्त्वाचा पैलू आहे. आणि या जीवाच्या उत्क्रांतीमध्ये साप ही एक खूप महत्त्वाची पायरी आहे. आणि त्याच्याचमुळे हेच कारण आहे की का भारतात जर तुमच्या हातून एखादा साप मारला गेला तर तुम्ही त्याचे अंतिम संस्कार करायचे असतात, बरं का? लोक खरंच तसं करतात, माहिती आहे का तुम्हाला? ते एक नाणं ठेवतील आणि दूध तूप असं सगळं जे तुम्ही लोकांसाठी करता, मनुष्यासाठी, ते सगळं तुम्ही करता, कारण याचा खूप जवळचा संबंध आहे तुमच्या एका पातळीवर. तर आधुनिक भाषेत म्हणतात तुमच्यात एक सर्प मेंदू असतो. योगविज्ञानात म्हणतात जीवाच्या उत्क्रांतीमध्ये साप ही एक महत्त्वाची पायरी आहे. तर तुम्हाला ते एका ठराविक प्रकारे ठेवावं लागतं, अन्यथा ते तुमच्या आत पुन्हा जिवंत होईल.